वेलकम, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपल्या सगळ्यांची छान सकाळ झालेली आहे आणि पुढचे 2 तास आपली आणखीनही छान सकाळ होणार आहे. दिवसाची सुरुवात जी आहे ती अतिशय सुंदर होणार आहे याची काळजी आम्ही घेतो फक्त साम मराठीवर, कारण इथे द मॉर्निंग शो मध्ये तुम्हाला सगळं काही पाहायला मिळतं. छान बातम्यांनी सुरुवात होते आणि एक दररोज नवीन गेस्ट असतो आपल्यासोबत. आणि आज आपल्यासोबत आहे सत्यजित पाध्ये. रामदास पाध्येचं नाव आपण ऐकलेलंच आहे, घराघरांपर्यंत पोहोचलंय आणि तो वारसा पुढे नेतोय सत्यजित. सत्यजित, तुझ्या बरोबर कोण आलंय? माझ्या बरोबर म्हणजे ह्याच्या बरोबर मी आलो आहे. हाय मयुरी, हॅलो हॅलो. एक मिनिट जरा मला चहा येऊन दे. सकाळची वेळ, मॉर्निंग टाइम, चहा शिवाय माझं काम काही सुरू होत नाही. तर एक मिनिट जरा चहा इतो. हा मी घेऊ. घे 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 घे. चीयर्स चीयर्स. अरे रंगीला मला चहा नाही दिला का? घे घे, याच्यातलाच पी रे. तू तुझं नावच मला सांगितलं नाही. आता सत्यजित बोलला तेव्हा मला कळलं की तुझं नाव रंगीला. रंगीत रंगीत आहे ना म्हणून. क्या बात है, म्हणून तुझं केसही असे लाल आणि सुंदर आहे. पण तू सकाळचाही गॉगल घालतोस का, सनग्लासेस? सकाळी सकाळी माझं काय माहितीये का, मला आवड आहे. ओ दॅट्स गुड. मग तू नाच गाणं वगैरे सगळं करणार आहे पूर्ण शोभर आपल्या? ऑफकोर्स ऑफकोर्स. अरे आजकाल आपल्या मॉर्निंग शो मध्ये सगळ्यांचं एंटरटेनमेंट करायला आलेलो आहे. हा मीच तर खरा गेस्ट आहे, ह्याला तर आपला असंच आणलंय रे. सत्यजित असंच आलाय म्हणजे? हा असंच आपलं, त्याला माझं काय बॅग वगैरे उचलायला वगैरे घेऊन आलोय. अच्छा अच्छा, म्हणजे तू तुझा तुझा एक हेल्पर म्हणून तू आणलं सत्यजितला? माझा ऍक्च्युली आय एम द रिअल स्टार, यु नो. विचारत नाही हो आजकाल, याला आपल्या असंच बोलवले. तर मग लक्षात घ्या, आजचा जो चीफ गेस्ट आहे तो आहे आपला रंगीला. आणि रंगीला आपल्याला बरेच त्याचे कर्तव्य दाखवणार आहे, बऱ्याच गमती जमती सांगणार आहे. आणि सत्यजित तूही सांगणार आहे की रंगीला बरोबर आणि तुझे आणखीनही असे खूप दोस्त आहेत, त्यांच्या बरोबर तुझ्या गमती जमती काय आहेत आणि कशा कसे किस्से आहेत, कसं तू इथपर्यंत पोहोचला वगैरे, या सगळ्या गोष्टींवर आपण गप्पा मारणार आहोत. मी फार हसते हे तुम्हाला दिसत असेल आणि सकाळी सकाळी हसायला एवढं झालंय काय असं तुम्हाला जर विचार पडत असेल तर श्वेताने त्याचं उत्तर तुम्हाला आधीच दिलंय. माझ्या बरोबर रंगीला आहे आणि तुमची सकाळ अगदी माझ्यासारखी स्माइलिंग, फ्रेश आणि छान व्हावी यासाठी रंगीला पूर्ण याची काळजी घेतो. पाहिलेस आमची गुड न्यूज? अरे एकदम. कोणाची गुड न्यूज आली आहे? ए चावण. ए रंगीला, अरे पण तू गुड न्यूज मध्ये बघितलंस का? गुड न्यूज काय बघितलंस? आज लता दीदींचा वाढदिवस आहे. तर मग लता दीदींसाठी हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणणार का तू? म्हणणार. तू म्हणणार माझ्या बरोबर? नक्कीच. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर लता दीदी, हॅपी बर्थडे टू यू. अरे वा, तू तर मस्त हॅपी बर्थडे केला. लता दीदी पण खुश होतील हे पाहून. तू खूप मस्त आहेस पण खरंच. तुला माहितीये का, सकाळी सकाळी मला नेहमी तुमच्या मॉर्निंग शो मध्ये बोलत जा. तुला लाफिंग क्लासेस जॉईन करायची काही गरजच उरणार नाही. मला आवडेल खरंच. दररोज तू असं आमच्या प्रेक्षकांचंही मनोरंजन करशील, त्यांनाही त्यांची सुरुवात दिवसाची अगदी हसून करशील तर छान होईल दिवसाची सुरुवात. दातही मस्त आहेत तुझे. तुमचे तू कुठली टूथपेस्ट वापरते? मी सांगणार नाही. मग माझे दात आणि तुझ्या दातांमध्ये फरक कसा दिसणार? सिक्रेट आहे. सिक्रेट सिक्रेट आहे. सत्यजित, तुझा रंगीला खरंच तुला दिवसभर हसून हसून दंबत असेल ना? दंबत असेल म्हणजे मला ऍक्च्युली मी त्याला बोलायलाच देत नाही. आता कसं मीच बोलतोय. आता मला जरा बोलून दे, कळलं का? सॉरी. गोल गोल विचारायला, प्रश्न काय विचारायचे ते विचार. हो तुझा हेल्पर आहे ना तो, त्याला थोडस मला बोलायला. ऍक्च्युली काय म्हणते का, मी याचा मॅनेजर आहे. म्हणजे हल्ली सगळे शोज वगैरे मीच सगळे फिक्स करतो, यु नो. अरे सुपर. मग मला त्याच्याशी बोलू दे ना, मला तुझी पुढची अपॉइंटमेंट घ्यायची आहे ना. ओके ओके. ह्याची अपॉइंटमेंट घ्यायची का? माझ्याशी बोलायला लागेल तुला. नाही नाही नाही, मॅनेजरशी बोलते ना. सत्यजित, तू सुरुवात कशी काय केली? तू स्वतः एक सीए आहेस आणि परंतु रामदासजींचं पूर्ण जे जो वारसा आहे, जे पूर्ण त्यांनी निर्माण केलेलं आहे, ते पुढे तुला न्यायचं आहे का? इनफॅक्ट
सुरुवातीपासून मी सांगतो, मी अगदी लहानपणी असताना बाबांच्या शोज बघायचो आणि बाबांच्या शोजला मी जायचो. तर लहानपणापासूनच मला घरी पपेट असल्यामुळे खूप इंटरेस्ट होता आणि शूटिंगला जायचो, शोजला जायचो, तेव्हा मी बाबांकडून ऑब्झर्वेशननी जास्त शिकलो. म्हणजे मला बाबांनी असं सांगितलं नाही की तू इथे बस आणि ट्रेनिंग घे हे करून, म्हणजे मला आधीपासून एक इंटरेस्ट होता पपेट्स मध्ये आणि मी जास्त करून ऑब्झर्वेशननी शिकलो. आणि मी माझा पहिला जो शो आहे तो 7वीत असताना मी पहिला शो केला. अच्छा, स्वतःचा. आणि त्या शोला मी एक पिंक पॅन्थरचं पपेट डिझाईन, आमची शाळेतलं गॅदरिंग होतं, मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये होतो मी, तर त्या गॅदरिंगला मी 7th स्टँडर्ड मध्ये असताना मी पिंक पॅन्थरचं पपेट स्वतः डिझाईन केलं आणि एक 5 मिनिटाचा शो होता. अमेझिंग. आणि त्या सगळ्यात स्पेशालिटी त्या शोची म्हणजे माझे बाबा चीफ गेस्ट होते त्या दिवशी. तर इट वॉज अ बिग ऑपॉर्च्युनिटी, कारण बाबांच्या समोर मला परफॉर्म करायचं होतं. ऑपॉर्च्युनिटी पेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण बाबा स्वतः समोर बसले आणि हा आपला कसा तरी करतोय. तर पण तो खूप शो आवडला लोकांना. आणि त्याच्यामधले एक काय झालं माहितीये का, त्याचा जो पिंक पॅन्थरचा जो पाय आहे ना तो पडला, तो मी नीट फिक्स नव्हता गेला, पण तरी पण मी काहीतरी स्पॉन्टेनियसली बोललो आणि ते जास्त लोकांना अपील झालं म्हणून तो खूप आवडला शो. आणि त्याच्यानंतर मला बाबांनी येऊन सांगितलं की तू आता चांगलं करतोयस, नाव आय विल टेल यू हाऊ टू डू इट प्रोफेशनली. अच्छा. मग नंतर माझा ऍक्च्युली खरा प्रवास सुरू झाला. आणि मग मी कॉलेजपासून, मी आरे पोदार कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मी कॉलेजपासून ऍक्च्युली खरी सुरुवात केली. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी युथ फेस्टिवल आणि मल्लार याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. आणि आरे पोदार कॉलेज अर्थात आमचं खूप कल्चरली खूप चांगलं कॉलेज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच इव्हेंट्स होत असतात. आमचे एनएसएस युनिट असतं, त्याच्यासाठी मी ब्लड डोनेशन कॅम्प साठी मी त्याच्यात पपेटचा वापर केला. नंतर एड्स अवेअरनेस आमची कॅम्प निघते त्याच्यासाठी, त्या ह्याच्यासाठी मी पपेटचा वापर केला. त्याच्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये गणपती असतो, तर त्या गणेश उत्सवाला दरवर्षी माझा शो बाय डिफॉल्ट असायचा. तर कॉलेजमुळे खूप फरक पडला. आणि अर्थात मग नंतर मला बाबांनी सांगितलं की तू हे तर करतोस पण तू एज्युकेशन घे, म्हणून मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. मागच्या वर्षीच मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, पण चार्टर्ड अकाउंटन्सी हॅज नाव बिकम अ हॉबी अँड दिस हॅज बिकम अ प्रोफेशन. कारण माझे बाबा म्हणून मेकॅनिकल इंजिनियर आहे VJTI मधून आणि त्यांनी पण एक शिक्षण घेतलेलं आहे. पण मग बाबांनी असं सांगितलं तू पण एक शिक्षण असल्यामुळे एक एज्युकेटेड आर्टिस्ट मध्ये खूप फरक पडतो, तुमच्या थिंकिंग मध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये. बरोबर. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. मग तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुझ्या सीए अभ्यासाचा काही फरक पडला आहे का? किंवा म्हणजे तू जेव्हा इतरांसमोर उभा राहतो त्यावेळेला तुझी स्वतःची पर्सनॅलिटी किंवा तुझा स्वतःचा आत्मविश्वास तो आणखीन वाढलेला नक्कीच असेल. ऑफकोर्स, कारण एक चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे मला एक प्रेझेंटेशनची सवय असते. कुठली कॉन्सेप्ट जर आपल्याला कोणापुढे क्लायंट पुढे जर मांडायची असेल त्याचा मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो. आणि मी ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट मी एका फर्म मध्ये महिन्याचे 8 दिवस काम करतो मी. पण म्हणजे मला त्याच्या त्या एक्सपिरियन्समुळे आपल्या वागण्यामध्ये कॉर्पोरेट थिंकिंग मी ह्याच्यात वापर करतो. म्हणजे कसं आहे की कुठल्याही कंपनीमध्ये एक रेग्युलर सेल्स, म्हणजे त्या कंपनीचं रेग्युलर काम चाललेलं असतं आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट चाललेली असते. म्हणून मी माझ्या शोज मध्ये मी माझे रेग्युलर शोज तर चाललेलेच असतात, पण त्याबरोबर माझे रिसर्च अँड डेव्हलपमेंट पण चाललेले असते. ह्या बावल्यांच्या आर्ट मध्ये मी नवीन काय करू शकतो हे माझं साईड बाय साईड माझं ते पण चाललेलं असतं आणि माझे रेग्युलर शोज पण चाललेले असतात. सो हा एक मी मे बी इनडायरेक्टली मला त्याचा फायदा होत असेल या थिंकिंगमुळे. आणि हेही होत असेल ना की लोकांना काय हवंय हे तुला जास्त कळत असेल, लोकांना जवळून ओळखून तुला आणखीन बदल करता येतो. आपल्याला आपल्या क्लायंटला एक्झॅक्टली काय पाहिजे ते मला त्याचं एक जाण आपोआप येते. आणि याचं माझे सगळे फायनान्सेस वगैरे मीच मॅनेज करतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट वगैरे आम्ही सगळं करतो. काय सांगतोय, पण प्रॉफिट होतो का? खूपच होतो. आता ते मी लोकांसमोर सांगणार नाही. आणि प्रॉफिट झाल्यानंतर तुला काय मिळतं? मला सगळाच प्रॉफिट मिळतो, याला काहीच नाही मिळत. हो बरोबर, तू त्याला हेल्पर आणि मॅनेजर बनवला ना. पण सत्यजी तू म्हणजे ह्याच्या मागे सुद्धा तुला खूप अभ्यास करावा लागत असेल, तू जसं म्हणाला रिसर्च करावा लागत असेल आणि त्या व्यतिरिक्त रिहर्सल करावं लागत असेल. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे मजा घेत असतो आम्ही किंवा प्रेक्षक किंवा तूही मजा घेत असतो जेव्हा परफॉर्म करत असताना, पण त्या मागची मेहनत जी आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचंय आणि बरंच आपल्याला आणखीन गप्पा मारायच्या, गमती जमती घ्यायच्या. तर रंगीला तू एक ब्रेक घेतोस का?
ओके तो मित्रांनो घेऊया एक छोटासा प्यारासा नन्हासा काय ब्रेक. मी जरा चहा पितो, तुम्ही पण चहा पिया, पण या लवकर ब्रेक नंतर या. मित्रांनो मी रंगीला आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे द मॉर्निंग शो. आणि आज आपल्याला आहेत एक खास गेस्ट आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं नाव आहे मयुरी डोंगरे. अरे रंगीला तू तर म्हणजे मला गेस्ट बनवलं आणि तू आता होस्ट झालायस. तू कधी आजारी वगैरे पडली तर मला प्रॅक्टिस करायला नको का? नाही आजारी पडायला कशाला, आजच तू माझं काम अगदी सोपं करून टाकलं. कारण मला माहितीये मला आज कमी बोलायचंय, तूच बोलणार आहेस. कडबड नाही आणि नुसतं तू तू आमच्या प्रेक्षकांचंही नक्की खूप जास्त मनोरंजन करणार. त्यापेक्षा म्हणजे माझ्या बडबडीपेक्षा तुझी गंमत जम्मत ऐकायला प्रेक्षकांनाही आवडणार आहे. तुला माहितीये ना की लोकांना तू आवडतोस भरपूर. ते आवडतो तुझ्यासाठी. लव्ह यू. हा रंगीला म्हणजे खरंच रंगीला आहे आणि तुला खरंच या रंगीलाच्या मागे खूप मेहनत करावी लागत असेल ना. इनफॅक्ट कुठलंही कॅरेक्टर डेव्हलप करायला एक खूप मेहनत लागते. म्हणजे तुला माहिती असेल माझ्या वडिलांनी अर्धवटरा आवडाबाई कॅरेक्टर निर्माण केली. इनफॅक्ट वडिलांनी नाही, त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी ही भावल्यांची जी कला आहे ह्याला ह्या कलेला शब्दभ्रम असं म्हणतात. बऱ्याच जणांना आपल्या प्रेक्षकांना माहित नाही आहे या आर्टला मराठीत शब्दभ्रम असं म्हणतात आणि इंग्रजीत या आर्टला व्हेंट्रिलॉक्विझम असा कठीण शब्द आहे. वेंटर म्हणजे स्टमक आणि लोक्यू मीन्स टू स्पीक हा लॅटिन शब्द आहे. वेंटर म्हणजे स्टमक आणि लोक्यू मीन्स टू स्पीक. हा ही व्हेंट्रिलॉक्विझम आणि पपेट्रीची जी कला आहे ती माझ्या आजोबांनी प्रोफेसर वाय के पाध्यांनी इंडियात 1920 या 30 या काळात सुरुवात केली आणि ते भारताचे पहिले शब्दभ्रमकार आहेत. तर त्यांनी त्या काळात इंग्लंडहून अर्धवटरा आवडाबाई तिथून आणले आणि मग ते गणेश त्या काळात अर्थात टेलिव्हिजन वगैरे नव्हतं तर ते गणेश उत्सवात वगैरे त्या काळात शोज करायचे. तर मग ते जे अर्धवटरा आवडाबाई आहेत ते माझ्या वडिलांना वडिलांनी जवळजवळ 1970 दशकात त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर बाबांना अमेरिकेला जायचा एक संधी मिळाली 72 आणि मग त्यापासून दूरदर्शन सुरू झालं. अच्छा. तर हे कॅरेक्टर्स खूप पॉप्युलर झाले. त्यानंतर तुम्ही लिज्जत पापड तर हे कॅरेक्टर बाबांनी एस्टॅब्लिश केलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा सुरुवात केली मी तुम्हाला सांगितलं मी 7 असताना पिंक पॅन्थरचं कॅरेक्टर डेव्हलप केलं होतं. तर पिंक पॅन्थरची झलक रंगीला देईल का? पिंक पॅन्थर अरे रंगीला आहे, जेम्स बॉन्डचं म्युझिक आहे. सॉरी सॉरी मी गडबडले थोडेशी गडबडले. तर हे कॅरेक्टर मी पिंक पॅन्थरचं डेव्हलप केलं. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये मी तुला जसं सांगितलं मी कॉलेजमध्ये गेलो किंवा मी वेगवेगळ्या बरेच शोज करायला लागलो तर त्याच्यानंतर मी एक डालमेशियनचं पपेट डेव्हलप केलं. त्याचं नाव .com आहे. अच्छा. तो डालमेशियन आहे. तर ते मी कॉलेजमध्ये केलं. त्याच्यानंतर मी एक पक्षाचं कॅरेक्टर डेव्हलप केलं. त्याच्यानंतर हा रंगीला केला आणि त्याच्यानंतर एक असलम भाई म्हणून एक कॅरेक्टर केलं. अरे बापरे. तर ते मी बरेच माझे लाईव्ह इव्हेंट्स आता जे चाललेले असतात त्याच्यामध्ये मी रंगील असलम भाईचं नेहमी शोज करतो. रंगीला तुला असलम भाई आवडतो? अरे एकदम आवडतो. मी असलम भाई काय टिचकी अरे तू एका वेळेला किती रोल करतोस? किती रोल करतो विचारते. आवाज नाही करायचा. दिसकी अटक दिसकी अटक दिसकी अटक. तर कुठलेही कॅरेक्टर जेव्हा आपण डेव्हलप करतो तेव्हापासून आपल्याला एक त्याच स्केच काढायला आणि जसं बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सना माहिती नसेल की मी एक